नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. देशातल्या कडधान्याच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना केंद्र सरकारनं नियंत्रणाच्या कक्षेत आणलं पाहिजे. तसंच स्टॉक लिमिटसारख्या तडकाफडकी लागू करण्यात येणाऱ्या धोरणांमुळं घाऊक विक्रेत्यांचं आणि परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. साधारणपणे कडधान्याच्या किरकोळ किमती घाऊक दरांच्या तुलनेत जास्त असतात. पण जेव्हा कडधान्याच्या किरकोळ बाजारातल्या किमतीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होते तेव्हा केंद्र सरकारचं घाऊक दर कमी करण्याकडे लक्ष असतं आणि किरकोळ विक्रेते नियंत्रणाच्या कचाट्यातून सुटून जातात. यामुळं कडधान्याच्या घाऊक किमती कमी झाल्या तरी त्याचा परिणाम ग्राहक पातळीवर पोहोचत नाही असं आवाहन इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशननं म्हणजेच IPGA केलंय. केंद्र सरकारनं अचानक कडधान्यांवर स्टॉक लिमिट जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर IPGA हे आवाहन केलं आहे. शुक्रवारी दिलेल्या आदेशानुसार घाऊक विक्रेते 200 टन, किरकोळ विक्रेते 5 टन आणि कडधान्य कारखाने 3 महिने लागेल इतकं किंवा वार्षिक क्षमतेच्या 25% कडधान्याचे साठे ठेवू शकतात. सर्व व्यापाऱ्यांच्या साठ्या मर्यादेपेक्षा जास्त असलेला साठा 30 दिवसात मर्यादेमध्ये आणावा लागणार आहे. या स्टॉक लिमिट मधून मूग वगळता सर्व कडधान्यांचा समावेश आहे. तसंच ही साठवण मर्यादा 31 ऑक्टोबर पर्यंत लागू करण्यात आली आहे. साधारणपणे व्यापाऱ्यांना मर्यादेचं पालन करण्यासाठी अतिरिक्त साठे विकावे लागतात. त्यामुळं आधीच कडधान्याच्या खालवलेल्या घाऊक किमती अजून खाली जाण्याची शक्यता आहे. ऐन खरीप लागवडीच्या वेळेस शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमतीत जर घट झाली तर शेतकऱ्यांपर्यंत नकारात्मक संकेत जातो. देशातल्या कडधान्याचे घाऊक दर म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारे दर, या धक्कादायक निर्णयामुळं व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे असं IPGA म्हटलंय. साधारणपणे एक व्यापारी 3 ते 4 हजार टन कडधान्य आयात करतो. या स्टॉक लिमिटमुळं व्यापाऱ्यांना जबरदस्ती विक्री करावी लागेल आणि त्यामुळं दर गडगडतील. तसंच हा निर्णय मागं घेण्यात यावा असं आवाहन करण्यासाठी संघटनेचे शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार आहे असंही IPGA सांगितलंय. देशातल्या किरकोळ आणि घाऊक किमतींमधला फरक नेमका किती आहे याच्या मोजणीसाठी IPGA सर्वेक्षण केलं होतं. त्यात दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या महानगरात कडधान्याची किरकोळ बाजारात खरेदी केली. त्यात असं दिसून आलं की कडधान्याचे किरकोळ दर घाऊक भावाच्या तुलनेत जवळपास 50% अधिक असतात. याला भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या वार्षिक अहवालात दुजोरा दिला होता असंही IPGA म्हटलंय. याआधी तूर, मूग आणि उडदाची आयात खुली करणं, म्यानमारमधून 1 लाख टन तूर आणि 2.5 लाख टन उडीद आयात कोटा, मालवीमधून 50 हजार टन तूर आयात कोटा तर मोझांबिकमधून 2 लाख टन तूर आयात कोटा असे निर्णय केंद्र सरकारनं कडधान्याच्या बाबतीत एप्रिलपासूनच घेतलेले आहेत. त्यामुळं कडधान्याच्या किरकोळ बाजारातल्या किमती खाली आल्या आणि सर्वसामान्य ग्राहकाला त्याचा फायदा झाला असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पण मार्च ते जूनपर्यंत किरकोळ बाजारातील कडधान्याच्या सरकारी आकडेवारी बघितली तर हरभरा आणि तुरीच्या किरकोळ दरात फारसा फरक पडलेला नाही आहे. त्यामुळे या निर्णयामुळं ग्राहकाचा फायदा झाला नाहीच पण शेतकऱ्यांचं मात्र नुकसान होत आहे असं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. जगप्रसिद्ध नेटाफिम कंपनीची आधुनिक इस्रायल तंत्रज्ञानानं बनवलेली सर्व पिकांसाठी उत्तम ठिबक सिंचन पद्धती नेटाफिम.